अरे एक नंबर काळे मसाल्याची भाजी इतक्या दिवसानंतर खाल्ली आज। राहुल भाऊला देवाने दिलेला अनमोल। नमस्कार YouTube फॅमिली, माझ्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे माझ्या पप्पांनी गायलेलं एक सुंदरस गाणं। बहुतेक ते पाचवीला म्हणत असतात असं मला वाटतंय। पप्पा, ते तुम्ही सॉन्ग म्हणताय ते पाचवीला म्हणत असतात ना बाळाच्या? पाचवी हा, ज्यावेळेस बाळाची पाचवी असते ना त्यावेळेस म्हणत असतात। तर घरामध्ये माझी वहिनी प्रेग्नेंट आहे, त्यामुळं पप्पांची फार इच्छा आहे की त्यांनी ते गाणं त्या दिवशी म्हणावं। त्यातलं एक कडवं त्यांनी म्हणून दाखवलेलं आहे, ते मी तुम्हाला शेअर करते पुढे। आणि थोडस जज करू नका, बिकॉज पप्पा कसे थोडेसे वय झालेले आहे, त्यामुळं त्यांचं प्रनाऊन्स तुम्हाला बेबी कळेल किंवा नाही कळेल, पण ऍटलिस्ट अप्रिशिएट करा की ह्या वयात सुद्धा ते तेवढं म्हणजे स्ट्रॉंग आहेत तुम्हाला सॉन्ग म्हणून दाखवण्यासाठी। आणि त्याचबरोबर दिवसभरच्या काय घडामोडी होणार आहेत ते सुद्धा मी शेअर करते। त्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। राहुल भाऊला देवाने दिलेला अनमोल, पाठविला जाऊतला। राहुल भाऊला देवाने दिलेला अनमोल, पाठविला जाऊतला। पप्पांनी गाणं खूप मोठं म्हटलं होतं, परंतु काय झालं, गाणं गायता गायता ते रडले, तर मला थोडंसं वाईट वाटलं आणि मी ते शूट नाही करू शकले। कारण की मला माहिती आहे की प्रत्येक गोष्ट आपल्यासोबत आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत नाही राहत, काही आठवणी आपल्यासोबत राहतात। म्हणून त्यांचा रडका चेहरा मला असं नाही शूट करायचा होता, फक्त एक आठवण म्हणून त्यांनी गायलेलं गाणं मी शूट केलं। आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत थोडासा टाइम चांगला स्पेंड करावा म्हणून मी इथं त्यांनी माझी हेड मसाज करून दिली। बेसिकली दरवेळा ते माझी मसाज करत असतात अशी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये, पण जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा। वैशू, भांडणं लावायचे का तुला? कुठं चालली गाई? आणि इथेच राहायचं, अहमदाबादला यायचं नाही हा तू। आता आईचं नाव सांग म्हणतेस ना? तुला येऊ देते का बघ माझ्यासोबत? आता नुसती रडते, अशीच किरकिर करते ना, अंगाला काही लावून घेत नाही। नुसती रडते वैशू, नुसती म्हणजे तिला असं काय काय कळतच नाही। तिला असं वाटतं की सगळे लोक तिला पॅम्पर करताय इथे, त्यामुळे ती अशी इतकी लाडात आलेली आहे। काय खरं नाही ते डोळे बघा, तिचे डोळे बघा कशी करते बघ। डोळे इकडे बघ गा वैशू, डोळे बघ कसे मोठे करते माझ्याकडे बघून। सगळं झालं, वैशू बरोबर थोडीफार भांडणं झाली माझे आजोबाचे आणि वैशूचे। त्यानंतर आता शिवचरणला भूक लागलेली आहे, केस मोकळी आहेत, इग्नोर करा, कारण मी हेअर वॉश केल्यानंतर माझे केस वाळायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी मोकळे ठेवून आता बाळाला जेवू घालतीये। त्याला थोडंसं खेळवत त्याला ना बेबी शार्क हे सॉन्ग आवडतं, वरण भात त्याला खाऊ घालते आहे। आणि या ठिकाणी आई माझी मस्तपैकी काळ्या मसाल्याची फणसाची भाजी करणार आहे, पण ही भाजी फोडणी देत असताना तिच्या हातावरती तेल उडून आलं आणि तिचा हात थोडासा जळाला। तर ह्याच्या पुढची प्रोसेस मी करणार आहे, तर मी तुम्हाला दाखवते पुढे। मंडळी, आजच्या डिनर मध्ये आहे गावाकडनं आणलेल्या फणसची भाजी, जे की वैशू आणि आदित्यने तोडली होती आमोळीसनं। तर या ठिकाणी फणस आम्ही उकळून घेतलेला आहे आणि आम्ही करणार आहे टिपिकल मराठवाडा पद्धतीने भाजी, म्हणजेच काळ्या मसाल्यामध्ये भाजी। बरं, काळा मसाला करायचा कसा, ती रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ते पण मी तुम्हाला शेअर करेल। अप्रतिम भाजी होते त्याची सुद्धा।
तर या ठिकाणी मसाला तयार झालेला आहे ऑलमोस्ट, आणि आता आपण हे फ्राय करूया. आणि भाजी कशी बनते ते तुम्हाला मी नक्की सांगेल. सो छान तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय झालेला आहे, आणि आता आपण हे जे उकडलेले आहेत फणस ते त्यात टाकून घेऊया. फणस उकळत असताना त्यामध्ये असलेलं जे पाणी होतं तर तेच पाणी आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि थोडी भाजी घट्ट वाटत आहे त्यामुळे ना एकीकडे एकदम उकळतेलं पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे गरम पाणी टाकल्यामुळे काय होते, आपल्या भाजीची चव असते तर ती तशीच राहते आणि एकदम खमंग चव येते. मस्तपैकी काळ्या मसाल्यामध्ये भाजी तयार होत आहे. आता शिजल्यानंतर जरा पाणी म्हणजे यातलं अटेल आणि मग बघूया आपण कशी होते ती. इथे मस्तपैकी कुरड्या सुद्धा तळलेल्या आहे खायला, म्हणजे आजचं जेवण म्हणजे हो 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 अप्रतिम. काय लावलं असतं त्याला? आता थंड जरी लागेल ना तेवढं कोरफड लावायचे असते ग मम्मे. दवाखान्यात जाऊया काय? शिव आणि शिवच्या मामीचं प्रचंड जमते आणि ते म्हणजे जवळपास शिवला काही कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून तो त्याच्या मामीच्या अंगावर खूप आहे. तर ओळख मात्र विसरत नाही बरं का. तर आता इथे मामी त्याला मस्तपैकी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं शिकवत आहे आणि तो सुद्धा खूप छान प्रकारे तिला प्रतिसाद देतोय. या ठिकाणी तुम्ही माझा देवारा सुद्धा पाहू शकता माहेरचा, किती छान असा आहे. तर प्रसन्न वाटतंय असं सगळं बघितल्यानंतर, खूप छान वाटतंय. आणि माझा बाबू आता बघा देव ज्याची पप्पा करतोय. सो अशा पद्धतीने इथे माझी फणसाची भाजी तयार आहे. माझी म्हणण्यापेक्षा अर्ध मम्मीनी केलं आहे अर्ध मी केलेलं आहे. तर मसाला मात्र मम्मीनीच तयार केला होता. तर खूप छान काळ्या मसाल्याची भाजी. अगदी तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल ना तर तुम्ही नॉनव्हेजसुद्धा खाणार नाही. तर आता सगळं झाल्यानंतर आम्ही आलो आहे आमच्या इथल्या जय हनुमान कपीश्वर मंदिरमध्ये, जे मंदिर खूप सुंदर आहे. तर इथे सर्वात आधी मम्मी गणपतीच्या पाया पडून घेते, कारण आज मम्मी दर संध्याकाळी जेवणाच्या आधी इथे येऊन पाया पडत असते आणि तेल लावत असते विठ्ठल रुक्माईला. प्रत्येक देवालयामध्ये जाऊन तिथे तेल चढवत असते. तर हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि म्हणजे ह्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे. आतमध्ये खूप सारे देव आहेत. तर कधी जमलं तर नक्कीच तुम्हाला या मंदिराचं पूर्ण देवदर्शन करवेल मी. तर मम्मीचं पाया पडून झालं आहे तर इथे 10 मिनटं बसून मम्मी बसलेली आहे आणि देवाचं नामस्मरण करते. तोपर्यंत मी सुद्धा सर्व देवांचे पाया पडून घेतले. समोर मारुती राया तुम्हाला दिसतच असेल, खूप सुंदर मंदिर आहे खरं. लहानपणीपासून मी बघितलं आहे हे मंदिरला. सो मंडळी फायनली बघा या ठिकाणी माझा ताट रेडी आहे. मस्त गरमागरम काळ्या मसाल्यात फणसाची भाजी, लोणचं, तांदूळ, भात, वरण, अनेक प्रकारचे पापड, चपाती, असं मस्त ताट भरलेलं आहे माझं. आता मी जेवते आणि या ठिकाणी आम्ही सर्व बसलेलो बघा जेवायला. माझी आजी बसलेली बघा. आजी वाटते का? मम्मी वाटते की नाही माझी? ही माझी आजी आहे, मम्मीची मम्मी. ही माझी मम्मी, तिकडे बघा माझी मुलगी. तिचा तुम्ही सर्व ओळखतातच हिला. आणि इथे आहे मामा बसलेला जेवायला. आजी असेल तुमची माझी बायको. एक नंबर काळ्या मसाल्याची भाजी इतक्या दिवसानंतर खाल्ली आज. एक नंबर. सो मंडळी आजचा व्लॉग मी इथेच थांबवते, जेवण करून घेते निवांत. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.